व्हिडिओ मिळवण्याकरता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते, काशीचंद्रपूर मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे झाडे लावा झाडे जगवा। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। मित्रांनो, हा निबंध तयार करताना मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे। जसे झाडांचा उपयोग, वृक्षतोड दुष्परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास, उपाययोजना। झाडे लावा झाडे जगवा उपदेश हा खरा, असेल तेव्हाच खळखळत्या नदीचा झरा। तरी आज हे निबंध लेखनातच उरले, विकासाच्या नावाखाली कित्येक वृक्ष तोडिले। झाडे ही पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे। जन्मापासून आपण झाडाच्या सानिध्यात राहतो। मानवी जीवनाची सुरुवात म्हणजेच श्वास घेण्यापासून ते मानवी जीवनाचा शेवट म्हणजेच शव जाळण्यासाठी झाडांचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो। कधी खाद्य बनून, तर कधी निवारा बनून, तर कधी औषध बनून, तर आपली मूलभूत गरज म्हणून झाडे आपल्याला मदत करतात। झाडे आहेत म्हणून पृथ्वीवर पाऊस पडतो। एक झाड 50 वर्ष जगते, त्या 50 वर्षात ते 6 लाख रुपयांचा ऑक्सिजन निर्माण करतो, 7 लाख रुपये मातीची सुपीकता वाढवतो, 11 लाख रुपये हवेचे प्रदूषण रोखतो। वृक्ष सारे कटत गेले, क्षीण झाल्या भावना, विना वृक्ष या जगात एकही क्षण राहावेना। कित्येक शतकापासून वृक्षांना तोडणे एवढाच उद्योग माणसाने केला आहे। उदाहरणार्थ शेतीसाठी, शहराच्या वाढीसाठी, इंधनासाठी। त्याचे दुष्परिणाम म्हणजे वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, जमिनी ओसाड पडल्या, औषधीयुक्त वनस्पती दुर्मिळ झाल्या, तापमानात वाढ होत आहे, प्राण्यांचे जीवन भटकंती झाले, जंगलाचा राजा आज शहरात शिरले। स्वतःच्या स्वार्थापोटी नको मानवा करू तू या पर्यावरणाचा ऱ्हास। वृक्षतोड केली कोमेजली ही सृष्टी, कारखान्यातले प्रदूषित पाणी तू सोडीसी नदी पात्रात, तुझ्याच हातून तू करशी या पर्यावरणाचा ऱ्हास। स्वतःच्या स्वार्थापोटी नको मानवा करू तू या पर्यावरणाचा ऱ्हास। आपल्या आजूबाजूचे नैसर्गिक पर्यावरण लक्षणीय वेगाने बदलते आहे। जल, भूमी, वायू प्रदूषण वेगाने वाढले आहे। लोकसंख्या वाढ, वृक्षतोड, हानिकारक वायू, नैसर्गिक स्रोत कमी होणे, ग्लोबल वार्मिंग, विकास, सुविधा, सुधारणा, प्रगती यासारख्या नावांनी निसर्गात सुरू असलेल्या अमर्याद हस्तक्षेपाचा तो अटळ परिपाक आहे। कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी अशा कित्येक गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने एका सार्वत्रिक विनाशाची प्रतीकेच आहे। मानवाच्या गैरव्यवस्थेमुळे निसर्गनिर्मित गोष्टीचा ऱ्हास होणे हाच पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे। याचा सर्वांगीण विचार करून आपण वेळीच सावध होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। फक्त फोटो काढण्यासाठी यावेळेस झाडे लावू नका, ते मनापासून लावा, जपा आणि ते वर्षानुवर्षे जगेल याची पण काळजी घ्या। कारण कोरोना महामारीला आपण विसरू शकत नाही। कोरोना विषाणूने प्राणवायू किती महत्त्वाचा आहे याची पुन्हा आठवण करून दिली आहे। कोरोनापासून बरे झालेल्या प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावायचं आणि ते जगवायचं असं ठरवलं तर निदान हवेतला ऑक्सिजन तरी कमी पडणार नाही। कोरोनाचा आणि हवेतल्या ऑक्सिजनचा जास्त संबंध नसला तरी निरोगी फुफ्फुसांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, हे मात्र नक्की। झाडे लावा झाडे जगवा असं नुसतं म्हटल्याने चालणार नाही, आता वेळ आलेली आहे कृती करायची।
आपण पर्यावरण संरक्षणासाठी खंबीर पावले उचलायला हवीत. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. वीज, पाणी, इंधन याची बचत करावी. वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रत्येक सरकार पावले उचलत असते, मात्र त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. एक मूल एक झाड, या प्रकारे जनजागृती आवश्यक आहे. सामाजिक वनीकरण कल्पना मोहीम सुरू करून त्यात लावलेली झाडे जतन करणे हे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक आहे. विविध संस्थांनी पुढाकार घेऊन व्याख्याने आयोजित करून लोकांना वनांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. त्याचप्रमाणे शाळांतून देखील मुलांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे, कारण तेच भावी काळातील नागरिक आहेत. धार्मिक दिंड्याऐवजी वृक्षदिंडीची खरी गरज आहे. जनजागृती खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने जनजागृतीसाठी विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन, डिजिटल माध्यम यांचा उपयोग केला पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही तुकाराम महाराजांची उक्ती आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने वृक्षवल्ली वाचवण्याचा, वाढवण्याचा स्वयं निर्धार करायला हवा. ग्रामीण फळबागा, परसबागा व सामाजिक वनीकरण ही ग्रामीण विकासाची त्रिसूत्री राबवली पाहिजे. अशा प्रकारे वृक्ष हे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा कोपला म्हणून त्याची जाणीव ठेवा. त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.